हल्लीच्या जगात एक गोष्ट मिळणं अतिशय भाग्याचं मानलं जातं, ते म्हणजे योग्य जोडीदार. आपल्याला हवा असणारा, समजून घेणारा साथीदार मिळणं हे खूप गरजेचं असतं. मंडळी, आपण चित्रपट, मालिका यांमध्ये आपल्या लाडक्या कलाकारांना कथेनुसार एकमेकांच्या प्रेमात पडलेलं, लग्न झालेलं पाहतो, पण खऱ्या आयुष्यात आपल्या आवडत्या कलाकाराला समजून घेणारं नक्की कोण आहे हे जाणून घेण्यासाठीही प्रेक्षक वर्ग तितकाच आतुरलेला असतो. पडद्यावर दिसणारे असेच दोन कलाकार आहेत जे वेगवेगळ्या वाहिनीवरून प्रेक्षकांच्या भेटीला येत असले तरी खऱ्या आयुष्यातही ते एकमेकांचे पार्टनर असल्याचं दिसत आहे. कलाकारांची ही जोडी म्हणजेच अभिनेता अमित रेखी आणि अभिनेत्री शिवानी नाईक. अमित हा कलर्स मराठी वाहिनीवरील भाग्य दिले तू मला या लोकप्रिय मालिकेतून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. तर शिवानी ही झी मराठी वाहिनीवरील अप्पी आमची कलेक्टर या मालिकेत महत्वाच्या भूमिकेत दिसत आहे. नुकताच शिवानीचा वाढदिवस होता, त्यानिमित्तानं अमितनं तिच्यासोबत एक फोटो पोस्ट करत हॅपी बर्थडे हॅशटॅग पार्टनर असं लिहत शुभेच्छा दिल्या होत्या. तर अमितची ही स्टोरी पाहून प्रेक्षकांना हे दोघं खरंच एकमेकांचे लाईफ पार्टनर आहेत का किंवा होणार आहेत का हा प्रश्न पडलेला दिसतोय. अमित हा भाग्य दिले तू मला मालिकेत सानियाचा म्हणजेच अभिनेत्री जान्हवी किल्लेकरच्या नवऱ्याची भूमिका साकारत आहे. सानिया जरी मालिकेत नकारात्मक भूमिकेत असली तरी आदित्यवर प्रेम असल्याचं तिचं दिसत आहे. तर दुसरीकडे अप्पीचं स्वप्न पूर्ण होऊन ती कलेक्टर झाल्याचं दिसत आहे. तर अमित आणि शिवानीची ही जोडी खऱ्या आयुष्यात पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. बिझनेस करणं हा आदित्यचा पिंड आहे. अजिबात नाही, अँकरिंग करणं हा माझा पिंड आहे. यस, कविता करणं हा माझा पिंड आहे. व्हेरी गुड, थँक्यू सो मच. एवढी मस्त उत्तर, मधला ग्रुप तर जामच. म्हणजे अभ्यास झालं माझं, झालं तू तुझा विचार, काही प्रॉब्लेम नाही. मी तयारी करून आलो, मी माझं विचारलं, तुला काय विचारायचं? मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.